श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक मध्ये 11वे पारितोषिक वितरण आणि वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडला। या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्री शिवपुत्र महास्वामीजी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री नीलकंठप्पा कोणापुरे हे होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आले। प्रारंभी कॉलेजचे प्राचार्य श्री गजानन धरणे यांनी कॉलेजचे वार्षिक अहवाल वाचून दाखविला। यावेळी प्रमुख अतिथी श्री श्री शिवपुत्र महास्वामीजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की स्वतः परीक्षण करून शिक्षण देणारी अशी ही संस्था आहे। विद्यार्थी म्हणजे ज्याला विद्येची आवश्यकता आहे त्यांची निद्रा ही श्वाननिद्रा असली पाहिजे। विद्यार्थ्यांनी जास्त जेवण न करता अल्पोपहार केले पाहिजे। विद्या घेण्यासाठी त्यांच्यामध्ये उत्कट इच्छा असली पाहिजे। संस्कार संस्कृती अध्यात्म असेल तर तुम्ही पुढे झाल असे सांगून विद्यार्थिनींना शुभाशीर्वाद दिले। संस्थेचे विश्वस्त श्री नीलकंठ कोणापुरे यांनी कॉलेजने उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। प्राध्यापिका मंजुषा झिपरे यांना बेस्ट टीचर अवॉर्ड व तसेच प्राध्यापक प्रमोद मेंढसे यांना बेस्ट इंजिनियर टीचर अवॉर्ड देण्यात आले। आझादीच्या 75व्या अमृत महोत्सवीच्या अंतर्गत कार्यक्रम राबविण्यात आला। या भव्य दिव्य कार्यक्रमात विद्यार्थिनींनी आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले। शैक्षणिक सामाजिक आणि चालू घडामोडीवर नाट्य नृत्य गायन यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। तसेच विविध स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींचा पारितोषिक देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कुमारी सायली साबळे या विद्यार्थिनीस कॉलेजची आयडियल विद्यार्थिनी म्हणून घोषित करण्यात आले। याप्रसंगी संस्थेचे सदस्य ॲडव्होकेट आर एस पाटील, सोमशंकर देशमुख, गिरीश गोरनाळी, सिद्धेश्वर बमणी, सुरेश मैत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी सीबी नाडगौडा व सिद्धेश्वर संकुलातील सर्व शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती। याप्रसंगी सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीशैल मळेवाडी, प्राध्यापक प्रमोद मेणसे, प्राध्यापिका शुभांगी माशाळकर यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका सुचेता चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले। तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले।